राज्यातील काही धार्मिक स्थळे बंद असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर मात्र भक्तांची संख्या कमी करून सुरू आहे। मागील काही दिवसांपूर्वी तुळजापूर शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मंदिर प्रशासन पुन्हा निर्बंध लावणार का याकडे भाविकांचे लक्ष लागले होते, मात्र प्रशासनाने योग्य खबरदारी घेतल्याने संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे। असे असले तरीही भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी खबरदारी म्हणून नियमांचे पालन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे। जरी महाराष्ट्रातले काही धार्मिक स्थळ बंद झाले असतील तरी आपण तुळजापूरची तुळजाभवानीचं मंदिर आहे पण चालू ठेवलेलं आहे, या ठिकाणी ऍक्सेस पासचं प्रमाण आपण कमी केलेलं आहे आणि ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना आपण स्ट्रॉंगली राबवत आहोत, मजबूतीने राबवत आहोत आणि त्यामुळं आपल्या तालुक्यातलं जर मागच्या 8 दिवसातलं 10 दिवसातलं जर आपण कोरोनाची संख्या बघितली किंवा वाढता प्रादुर्भाव बघितला तर हा नियंत्रणात आहे आणि असंच नियंत्रण ठेवण्यासाठी वृद्ध लोकांनी आणि लहान मुलांनी दर्शनासाठी येऊ नका, तसेच इतर जे भाविक आहेत त्यांनी देवीजींच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरी राहूनच देवीजींचं लाईव्ह दर्शन घेऊन आम्हाला सहकार्य करा। हॅलो, हां मी डॉक्टर चंचल बोलते, वैद्यकीय अधीक्षक तुळजापूर बोलते आणि मला सांगा वाटतं की माग आपण करोना खूप पेशंट आपण ट्रीट केलेले आहेत आणि त्यानंतरमध्ये थोडे पेशंट कमी झाले होते, पण सध्या च्या परिस्थितीमध्ये पेशंटचे संख्या ॲज कम्पेअर टू मागच्या 2 महिन्यामध्ये थोडे वाढलेले आहेत आणि हे सर्व जे आहे ते जनतेला कुठंतरी असं फील होते की करोना संपला आणि त्याच्यामुळं ते निष्काळजीपणामुळे वावरत आहेत। तरी माझं जनतेला हेच आव्हान आहे की निष्काळजीपणा करू नका, स्वतःची काळजी घ्या, घरातल्या व्यक्तींची काळजी घ्या आणि मास्क सॅनिटायझर पूर्वी जसे आपण वापरत होतो त्याप्रमाणेच वापरा। कारण नसताना तुम्ही घराच्या बाहेर विनाकारण फिरू नका, गर्दीच्या ठिकाणी कारण नसताना जाऊ नका, हेच मी जनतेला आवाहन करते। 8 दिवसापूर्वी जे शहरामध्ये एकाच वेळी जास्त रुग्ण निघाले त्यानंतर आपण काय केलं किंवा कशा पद्धतीने? शहरामध्ये नवोदय विद्यालयाचे 9 रुग्ण आणि एका कुटुंबातले 6 रुग्ण व्यतिरिक्त दुसरे असे जास्त एकाच ठिकाणचे असे जास्त पॉझिटिव्ह निघालेले नाही, पण आपण नवोदय विद्यालयातील रुग्णांना उपचार दिले व पूर्ण नवोदय शाळा ही बंद ठेवण्यास सांगण्यात आलेली आहे प्रशासनाच्या वतीनेही। तहसीलदार साहेब, डेप्टी कलेक्टर, कलेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व ट्रीटमेंट आम्ही पूर्ण केली व त्यांना इतर विद्यार्थी किंवा दुसरे शिक्षक यांना त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट देण्यात आले। आरोग्य विभागाने DCC सेंटर चालू केले का तुळजापूर? तुळजापूर येथे CCC जे आहे ते 124 भक्तनिवास हे चालूच होते सुरुवातीपासून आणि 108 जे होते ते बंद करण्यात आलेले होते, त्यामुळे सध्या तुळजापूर येथे HDH येथे DCCC आणि DCHC हे तिन्ही सुरू आहेत। रुग्णसंख्या वाढल्यानंतर केव्हा निर्बंध लागू होतात किंवा कशी परिस्थिती तुळजापूरची आहे? सध्या तरी तेवढे अति जास्तचा रुग्ण नाही, तर सध्या आमच्याकडं HDH अंतर्गत 49 रुग्णांवर ट्रीटमेंट चालू आहे, त्यातले 7 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि आम्ही त्यांना उरलेले जे आहेत त्यांना आम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट HDHला किंवा CCC जे माइल्ड आजाराचे आहेत लक्षणाचे आहेत त्यांना आम्ही CCC 124 आम्ही उपचार देत आहोत। तुळजापूर शहरामध्ये तुळजापूर शहर हे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथं 1000-1000 संख्येने भाविक येत असतात। कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून माननीय नगराध्यक्ष सचिन रोजकरी व आशिष लोकरेसर मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून आम्ही 2 दिवसापूर्वी एक सर्वपक्षीय बैठक नगर परिषद कार्यालयामध्ये घेतलेली होती। त्या बैठकीमध्ये सर्वपक्षाच्या वतीनं कोरोना कालावधीमध्ये पालावायचे नियम सूचना यासंबंधी मार्गदर्शन सर्वांना केलेलं होतं आणि सर्वांनी मिळून एक गावामध्ये जनजागृती फेरी काढलेली होती। त्यामध्ये आम्ही सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं की तोंडावर मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा,
अनावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. आणि जे आपल्याकडे पुजारी वगैरे साहित्यिक जे साहित्य विक्री करतात त्यांना विनंती केली की तुम्ही तोंडावर मास्क लावा, समोरच्या ग्राहकाला मास्क असल्याशिवाय कुठलंही साहित्य विक्री करू नका, जेणेकरून तुळजापूर शहरामध्ये या रोगाचा प्रसार वाढणार नाही आणि कोरोनावर वेळेस नियंत्रण करणं प्रशासनाला शक्य होईल. यासाठी जे जे करता येईल तिथे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून ज्या ठिकाणी रुग्ण सापडतात त्यांचा आजूबाजूचा परिसर स्प्रेईंग करून घेतला जातो. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरात स्प्रेईंगचं यंत्रणांची रक्ती आहे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय असो उपयोगी अधिकारी समोर यांच्या सूचना त्यांचे लेखी आदेश यांचं तंतोतंत पालन करण्यासाठी तुळजापूर नगर परिषद नेहमीच सक्षम आहे.